बच्चूकडूंनी गुवाहाटी मध्ये करोडांचा व्यवहार केला, भाजप समर्थक आमदार रवी राणा यांचा आरोप। बच्चूकडू रवी राणा यांच्यातील वादाचं कारण काय ते आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊ। शिंदे गटातील आमदारांवर बंडखोरीसाठी भाजपकडून 50 कोटी रुपये घेतल्याचे आरोप सातत्याने महाविकास आघाडीतील आमदार आणि नेत्यांकडून झाले आहेत। मात्र आज पहिल्यांदाच भाजप समर्थक बड्डेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिंदे गटातील आमदार बच्चूकडू यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपयांचा व्यवहार केला असल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या या आरोपानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक चर्चेला उधाण आले आहे। बच्चूकडू रवी राणा यांच्यातील वादाचं कारण काय? रवी राणा आणि बच्चूकडू यांच्या दरम्यान मागील काही काळापासून आरोप प्रत्यारोप फैरी सुरू आहेत। मंगळवारी अमरावतीमध्ये बोलताना शिंदे गटाचे आमदार बच्चूकडू यांनी रवी राणा यांचं नाव न घेता आरोप केले। जेव्हा मी निवडणूक अर्ज भरला तेव्हा आम्ही रक्तदान करून अर्ज भरतो, पण आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कामाचे नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता। मतदान घ्यायचं असेल तर रक्ताची आहुती लागल, रक्तदान करावं लागल, उमेदवारांना दानाची खऱ्या अर्थाने प्रवृत्ती स्वीकारली पाहिजे। त्याचा अर्थ ते आहे का दान। आम्ही इथे बसणाऱ्या नेते मंडळांना दानाची प्रवृत्ती ठेवणं महत्वाची आहे, नाहीतर खिसे कापणारे नंतर किराणा वाटणारे महाठग महाअवलाद काही कमी आहे का? तसंच ते इथे भाषण करतात, सभागृहात काहीच करत नाहीत। 50 वर्ष अनेक आमदार गेले सभागृहात, पण किती जणांनी अपंग अनाथांचा आवाज उठवला, असा सवाल कडू यांनी केला होता। ताकाला जाऊन भांडवल लपवायचं हे आमचं काम नाही, कोणी कोणता झेंडा घेतला याचा आमचा संबंध नाही, आमचा झेंडा अजेंडा हा सेवेचा झेंडा आहे, असे त्यांनी सांगितले होते। या आरोपावर बोलताना आमदार रवी राणा यांनी बच्चूकडूवर यांनी महाविकास आघाडीला धोका दिला, गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी करोडो रुपयांचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे। तसंच तुम्ही सुद्धा 1 किलो साखर वाटून गरिबाची दिवाळी साजरी करा, असा सल्लाही त्यांनी दिला। मी गरिबी भोगली आहे, गोर गरिबाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी किराणा वाटतो, असं प्रतिउत्तर त्यांनी दिलं। मात्र आपल्या सहकारी गटाच्या समर्थक आमदारावर अशा प्रकारचे आरोप सध्या चर्चेत आहेत। बच्चूकडू तो नवटंकी बाज आमदार जो नेहमी टीका करते, अरे त्या ठिकाणी टीका केल्यापेक्षा स्वतःच्या खिशात हात टाक, लोकांना जरा मदत कर। नवटंकी करून मतं मिळवल्यापेक्षा, नवटंकी करून कुठंतरी लोकांची दिशाभूल केल्यापेक्षा, ज्या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये तुम्ही छापले, ज्या बाळासाहेबांच्या विचाराचे खरे जे आमदार होते ते एकनाथ शिंदेंसोबत त्या विचारासाठी गेले, तुम्हाला कोणता विचार आहे? तुम्हाला खोके पक्के झाले म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेले, अरे ते खोके बाहेर तर काढा। तुम्ही आंदोलन करता त्याच्यामध्ये पूर्ण तोडी करता, अरे 2-2, 4-4 वेळा शेतकऱ्यांनी मी जेलात गेलेलो आहे, त्या जेलामध्ये राहून शेतकऱ्यांना न्यायासाठी मी लढाई लढलो, तुम्ही एक तरी आंदोलन दाखवा की तुम्ही जेलात गेले असाल। अरे ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं पहिले तिथं सेटलमेंट केलं, तिथं तोडी केली आणि ते आंदोलन संपवलं। म्हणून बच्चूकडूंनी जास्त शहाणपणा मला शिकू नये, कोणाची कोण लायचाटेपणा करते, कोण दल बदलवते, कोण खोक्याच्या मागे राहते हे जनतेला चांगलं माहीत आहे। आणि जेवढे पैसे कमवल्यातले 10% गरिबाला वाटा, अरे रवी राणा किराणा वाटतो तुम्ही साखर तर वाटा, थोडीशी शरम असन बोलायच्या आधी तर 10 वेळा विचार करा की आपण गोरोबांच्या गरीब लोकांच्या ज्या खऱ्या अर्थानं दिवाळीच्या पदार्थावरसुद्धा टीका करता, तुमच्या खिशात हात टाका, थोडंसं गरिबांना वाटा, मग माहीत पडेल रवी राणा काय करतो।